सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. आझाद हिंद शेतकरी संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्प रायरेश्वरावर निवडणूक आल्यावर शपथविधी घेईल. महिला, युवक, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देईल असा विश्वास संदीप शेळके यांनी व्यक्त केला. बुलढाणा लोकसभा निवडणूक वन मिशनचे उमेदवार संदीप शेळके यांनी 25 मार्चला सायंकाळी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपरोक्त मत व्यक्त करीत बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात ठामपणे उभे असल्याची भावनाही संदीप शेळके यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पैलूवर एक तास चर्चा करीत आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या 30 वर्षातील कार्याचा आढावा संदीप शेळके यांनी जाणून घेतला. सदर भेटीदरम्यान शाल श्रीफळ देऊन संदीप शेळके यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे, असलम शहा, सुरेखाताई निकाळजे, पवन ढग, योगेश कोकाटे, संजय एंडोल, गजानन झांबरे आदी पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थित होती. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद.